नमस्कार मित्रांनो, मी किरण दनावडे आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह म्हणजे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत विरार बोळींज या ठिकाणी एकूण 2048 घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य म्हणजे जो अर्जदार दिलेल्या अनामत रकमेसह सर्वात अगोदर फॉर्म भरून घराच्या एकूण किमतीच्या 10% रक्कम भरेल त्या त्या क्रमाने त्या पात्र अर्जदाराला सर्वप्रथम घरे देण्यात येतील. तर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत असणाऱ्या एकूण 2048 घरांपैकी संकेत क्रमांक 256 सी विरार बोळींज या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी 30.68 चौरस मीटर क्षेत्रफळ असणारी एकूण 55 घरे असणार आहेत आणि या घरांची किंमत 23,28,566 रुपये असणार आहे आणि या घरांसाठी अनामत रक्कम 50,590 रुपये इतकी असणार आहे. संकेत क्रमांक 257 सी विरार बोळींज या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी 62.80 चौरस मीटर क्षेत्रफळ असणारी एकूण 427 घरे असणार आहेत आणि या घरांची किंमत 41,81,834 रुपये असणार आहे आणि या घरांसाठी अनामत रक्कम 75,590 रुपये इतकी असणार आहे. 263 सी विरार बोळींज या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी 30.68 चौरस मीटर क्षेत्रफळ असणारी एकूण 452 घरे असणार आहेत आणि या घरांची किंमत 23,28,566 रुपये असणार आहे आणि या घरांसाठी अनामत रक्कम 50,590 रुपये इतकी असणार आहे. तर संकेत क्रमांक 264 सी विरार बोळींज या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी 62.80 चौरस मीटर क्षेत्रफळ असणारी एकूण 965 घरे असणार आहेत आणि या घरांची किंमत 41,81,834 रुपये असणार आहे आणि या घरांसाठी अनामत रक्कम 75,590 रुपये इतकी असणार आहे. 274 बी विरार बोळींज या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी एकूण 149 घरे असणार आहेत. यामध्ये 40.64 चौरस मीटर क्षेत्रफळ असणाऱ्या घरांची किंमत 25,94,056 रुपये असणार आहे. 40.94 चौरस मीटर क्षेत्रफळ असणाऱ्या घरांची किंमत 26,13,209 रुपये असणार आहे. तर 41.46 चौरस मीटर क्षेत्रफळ असणाऱ्या घरांची किंमत 26,46,417 रुपये असणार आहे. 41.11 चौरस मीटर क्षेत्रफळ असणाऱ्या घरांची किंमत 26,87,867 रुपये असणार आहे. या घरांसाठी अनामत रक्कम 50,590 रुपये इतकी असणार आहे. तसेच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी कोणतीही उत्पन्नाची अट असणार नाही, त्यामुळे या योजनेतील घरांसाठी कोणत्याही गटातील व्यक्ती अर्ज करू शकते. फक्त अर्जदाराला या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी दिलेली अनामत रक्कम प्लस घराच्या एकूण किमतीच्या 10% रक्कम भरणे गरजेचे असणार आहे. तर या घरांसाठी अनामत रकमेसह ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 17 मार्च 2023 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू झाली असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 12 एप्रिल 2023. तसेच या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे 10 मे 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता म्हाडाच्या lottery.mhada.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येतील. तर म्हाडा कोकण मंडळाच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत घर मिळवण्यासाठी तुम्हाला म्हाडाच्या lottery.mhada.gov.in याच अधिकृत वेबसाईटवर रजिस्ट्रेशन आणि ऑनलाईन अर्जाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. मित्रांनो, ही होती म्हाडा कोकण लॉटरी 2023 संदर्भातील छोटीशी आणि महत्त्वपूर्ण अपडेट. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असेच म्हाडा सिडको आणि इतर नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मजेत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.